नमस्कार. आज आपण इयत्ता पाचवी मधील घटक पाहणार आहोत त्रिविध वस्तू व घडण. तर यामध्ये त्रिविध वस्तू मध्ये तीन प्रकार आहेत. पहिला आहे द्विमितीय वस्तू, दुसरा आहे त्रिमितीय वस्तू आणि तिसरा आहे घडण. मग आपण एकेका भागाकडे जाऊया. आता पहिला आहे द्विमितीय वस्तू. ज्या वस्तूला लांबी असते, रुंदी असते परंतु जाडी नसते त्या वस्तूला म्हणायचं द्विमितीय वस्तू. मग अशा कोणकोणत्या वस्तू आहेत तर मी तुम्हाला उदाहरण दाखवून एक वस्तू दाखवते. ताळा हा माझ्या हातात आहे कागद. मग ह्या कागदाला लांबी आहे, रुंदी आहे परंतु जाडी आहे का? तर नाही. मग द्विमितीय वस्तू मध्ये हा कागद येईल. आपण फळावर जिने चौकोन आयन आपली जी सावली असते ना, ती सावली सुद्धा द्विमितीय वस्तू आहे. दुसरं आहे त्रिमितीय वस्तू. मग त्रिमितीय वस्तू कशाला म्हणायचं? तर ज्या वस्तूला लांबी असते, रुंदी असते आणि जाडी असते त्या वस्तूला म्हणायचं त्रिमितीय वस्तू. मग पहा आपल्या शाळेच्या गणिताच्या पेटी मधला हा किती आहे, ह्याला पहा, लांबी आहे, रुंदी आहे आणि जाडी पण आहे. तसंच हा आहे खरा कृती ठोका, याला पहा, सगळीकडे लांबी आहे, रुंदी आहे आणि जाडी पण आहे. तसंच हा शंकू, हा गोल, ह्या ज्या वस्तू आहे या आहे त्रिमितीय वस्तू. मग तसंच आपण दररोज शाळेत वापरतो ते पुस्तक, पाण्याची बाटली, आपल्या घरात असणारा कपाट, तुम्ही रोज नेहमी खेळता तर झेंडू, ह्या सगळ्या त्रिमितीय वस्तू. आणि त्रिमितीय वस्तू ह्या अशा आहेत की आपण जर त्या वेगवेगळ्या बाजूने पाहिल्या तर त्याचा आकार सुद्धा आपल्याला वेगवेगळा दिसतो. तिसरा आहे घडण. मग घडण कशाला म्हणायचं? आता आपण ह्या ज्या त्रिमितीय वस्तू पाहिल्या, हा घन आपण मांडली, ह्या त्रिमितीय वस्तूच द्विमितीय रेखाटक कागदावर केलं रेखाटक त्याला म्हणायचं घडण. मग आपण ह्या घडणीवरच एक उदाहरण घेऊया. आता फळ्यावर उदाहरण दिलेलं आहे. पहा, शेजारी आकृती तुमडून घन तयार केल्यास तो हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल? आणि आपल्याला आकृती काढून दाखवलेली आहे आणि